ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ पाचच्या अंतर्गत येणाऱ्या वर्तकनगर कासारवडोली चितळसर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या विविध वी चोरीच्या आणि पेट्रोल पंप लुटीच्या गुन्ह्यातील रोकड वीज मोबाईल दागिने वाहनं असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल तक्रारदारांना ता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात परत करण्यात आला आहे परिमंडळ पाच अंतर्गत असलेल्या वर्तकनगर कासारवडोली चितळसर आणि कापूरबवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आणि गुन्हेगारांच्या चो मुसक्यावरून चोरीस गेलेला मुद्देमाल किंवा रोकड हस्तगत करण्यात आली होती त्यांचे वितरण परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या उपस्थितीत पार पडलं यावेळेला परिमंडळ पाचच्या चार पोलीस ठाण्यात हस्तगत केलेली बारा चारचाकी दुचाकी वाहनं वीस तोळे सोन्याचे दागिने पंच्याहत्तर मोबाईल लॅपटॉप असा पाच लाखाचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला यावेळेला सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस पथक यांच्यासह तक्रारदार नागरिक उपस्थित होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रवी ॲटोमोबाईल मोबाईल या पेट्रोल पंपावरून आरोपींना तब्बल सत्तावीस लाखाची लूट गेली होती वर्तकनगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना गजाड करून त्यांच्याकडून लुटीच्या सत्तावीस लाखापैकी पंधरा लाखाची रक्कमही हस्तगत केली आहे तर आरोपींची बारा लाखाची रक्कम ही खर्च केल्याची माहिती आहे तर पोलिसांनी तक्रारदार विजय सावळा यांना पंधरा लाख नऊशे रुपयांची रक्कम परत दिल्याची माहिती तक्रारदार सावळा यांनी दिली आहे तसंच त्यांनी पोलिसांचे आभार मानले आणि कौतुकही केलं भरतनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांनी मागील वर्षात चोरीला गेलेल्या पाठवलेल्या मोबाईलचा तांत्रिक अभ्यास करून तक्रारदार यांच्याशी संपर्क करून चोरीस गेलेले तब्बल सहाशे मोबाईल हस्तगत केल्याची माहिती परिमंडळ पाचसे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी दिली आहे त्यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचं आणि त्यांच्या तांत्रिक अभ्यासाच्या कौशल्याचं कौतुक केलं त्यांचा गाडीचा सी सी फुटेजेस मधून टेक्निकल अनालिसिसच्या द्वारे इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर जो इन्फॉर्मर जो माहिती देतो त्याच्या आधारावर ती गाडी कुठले कुठे विकल्या गेली असते करणारे जे चोर असतात ते ह्या भागातलेच असतात मुख्य म्हणजे टेक्निकल अनालिसिसद्वारे सी सी टी व्ही फुटेज आणि डम डेटा अशा सारख्या अनालिसिसद्वारे आम्ही तो पिनपॉईंट करतो की हे कोणी केलेलं आहे त्याला जेव्हा एकदा आम्ही अटक केलं तो नंतर सांगतो की साहेब मी इकडे ह्या या ठिकाणी दिलेले त्या ठिकाणी तिथून वसूल केले जाते लोकांना काय आवाहन करणार आम्ही या माध्यमाने लोकांना नक्की आवाहन करू की हे जे स्ट्रीट क्राईम आहे विशेष करून हे फार छोट्याशा आपण जर काळजी घेतली तर हे शंभर टक्के अवॉइड होऊ शकतात उदाहरणार्थ चेन स्नॅचिंग चेन स्नॅचिंग आपण जेव्हा सकाळच्या वेळेस प्रवास कर चालत असतो त्यावेळेस आपली जी काही चेन आहे ती व्यवस्थितपणे जर झाकून ठेवली दिसली नाही जर ती ज्याला आपण म्हणतो झाकली मोठ सवा जर तुमची चेन दिसलीच नाही तर चेन स्नॅचिंग होण्याचा प्रकार होत नाही मोटरसायकल चोरीचा प्रकार हा होतो बऱ्याचदा लॉक आपण निष्काळजीपणाने कुठेही ठेवून जातो आजकाल डायरेक्ट करून जातात लोकं आपण वर्षानुवर्षापासून आधीसुद्धा केलेलं आहे आपण चेन्स मोटरसायकलला किंवा ह्याला जे ज्याला फिजिकल लॉक्स असतात म्हणजे ज्याला अर्थ एखादी चेन लावली किंवा हँडलला है बार लॉक लावला हे प्रकारचे वेगवेगळे जर लॉक लावले तर हे शंभर टक्के त्याला चोराला तो डिले येतो म्हणजे चोरून गाडी घेऊन जाण्यासाठी जर उशीर होत असेल तर त्याला ते प्रे तो त्याला हात नाही लावत अशा प्रकारचे जर मेजर्स घेतले तर हे सगळे प्रकार जे आहेत ते आपण अवॉइड करू शकतो